न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. माननीय पोलीस आयुक्त श्री जयंत नाईक नवरे साहेब यांनी आदेशित केले होते की वारंवार पोलीस स्टेशन हद्दीत कोंबिंग गस्त करण्यात यावी. त्याच अनुषंगाने आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोंबिंग गस्त करताना डीव्ही पथकांनी दोन संशयितांना पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता सद्दाम आणि त्याचा एक मित्र आहे मेहताब अली हे अंबडच्या हद्दीत राहायचे. पूर्वी त्यांच्यावर अंबडच्या हद्दीत मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच घोटे येथे सुद्धा मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी एकूण 5 गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. त्याच्यात आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 2 मोटरसायकल तसेच अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 2 मोटरसायकल व अंबडच्या हद्दीत त्यांनी मोबाईल चोरीचे गुन्हे कबूल केलेले आणि तसा मुद्देमाल एकूण 4 मोटरसायकल आणि 17 मोबाईल काढून दिलेले आहेत. एकूण 1,78,000 मुद्देमाल काढून दिलेला आहे. यापैकी त्यांचा एक साथीदार सलाउद्दीन हा फरार आहे. हे गुन्हेगार आंबडच्या हद्दीत मोबाईल चोरी आणि मोटरसायकल चोरी करायचे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ते त्यांना 19 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री जयंत नाईक नवरे साहेब तसेच परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त श्री अमोल तांबे व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 श्री गंगाधर सोनोने यांच्या नेतृत्वाखाली आडगाव पोलीस स्टेशनचे गुन्हा शोध पथकाचे API हेमंत तोडकर, हवालदार नरवडे, पोलीस नायक सूर्यवंशी, SI वाढवणे, वैभव परदेशी, बाहिकर व मोरे यांनी केलेली आहे.